शिरपूर शहरात एका अज्ञात व्यक्तीने पोलीस वर्दी घालून भिक्षा मागत दारूच्या नशेत जमिनीवर झोपल्याने पोलीस वर्दीचा अवमान होत असल्याचे काही दक्ष नागरिकांच्या लक्षात आल्याने सदर व्यक्तीस दुसरे कपडे देऊन पोलीस वर्दी पोलिसांकडे सन्मानपूर्वक सुपूर्द केले आहे. सदर प्रकार रविवारी रात्री करवंद रोड परिसरात जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विकास सेन व काही सुज्ञ नागरिकांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात ही माहिती दिली. पोलीस वर्दीचा होत असलेला अवमान पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. तसेच सदर अज्ञात व्यक्तीला दुसरे कपडे घालण्यास देऊन त्याच्याकडून पोलीस वर्दी मागून घेतली व सदर पोलीस वर्दी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अमित रणमाळे, गोविंदा कोळी, मुकेश पावरा यांच्याकडे सन्मानपूर्वक सुपूर्द केले आहे. यावेळी शहरातील राजेंद्र कोळी, लक्ष्मीकांत वारुळे, संभाजी बोरसे आदी उपस्थित होते. यावरून पोलीस बांधवांनी एकच खबरदारीचा उपाय केला पाहिजे, तो म्हणजे पोलीस गणवेश जर पोलीस बांधवांनी बदललेला असेल तर त्या गणवेशावरील बॅचेस काढून घेणे व गणवेशाची योग्य ती विल्हेवाट लावणे किंवा जतन करणे होय. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर. राकेश कुमार कहाँ पे रहते हो? राम कमारिया. और यहाँ पर कैसे आया आप बताइए ना एक बार, यहाँ पर कैसे आया? घूमते 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 आ गए. लेकिन ये पुलिस की वर्दी कैसे पहन गया? हाँ, कैसे कचरा है? अच्छा, तो आपने पहन ली? पैंट पहन ली. सन्मान जनक वर्दी आम्ही कर्तव्य अधिकाऱ्यांच्या हस्ते करत आहोत.